या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर. दिनांक 14 एप्रिल 2023. सोलापूर शहरातील अत्यंत नावाजलेली पतसंस्था म्हणून नावलौकिक प्राप्त असलेली अल हिलाल नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक त्यांच्या 45 वर्षाच्या परंपरेनुसार बिनविरोध करण्यात आली. सर्वचे सर्व 16 सदस्य बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री ए गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीटी चावरे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हाजी मुस्ताक इनामदार यांची व्हाईस चेअरमन पदी तर वजीर नदाफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते चेअरमन लियाकत अली वड्डो, व्हाईस चेअरमन ताजुद्दीन गडवाल व ऑनररी सेक्रेटरी गणी होटगी यांच्या विशेष परिश्रमाने निवडणूक बिनविरोध झाली. यासाठी त्यांचा सत्कार श्री चावरे साहेबांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक रफीक खान, मजिद कल्याणी, मौलाली लोकापल्ले यांनी या प्रसंगी संस्थेच्या प्रगतीबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी मन्नान पटेल, हाजी दाऊद मंगलगिरी, मेहबूब कुमठे, गुलाम दस्तगीर गदवाल, गुफरान इनामदार इजहार सौदागर, नाहिद परवीन प्यारे, हलिमा भागनगरी व संचालक मंडळ उपस्थित होते. मौलाली लोकापल्ली यांनी आभार प्रदर्शन केलं तर सूत्रसंचालन रफीक खान यांनी केलं. मुस्ताक इनामदार व वजीर नदाफ यांच्या निवडीनं सोलापूर शहरातील विविध संघटनांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.